अनादि अनंत काळापासून आदिवासी समाज हा आपल्या देशात राहतोय. याच आदिवासी समाजाने देशाला स्वातंत्र्य मिळावं म्हणून ब्रिटिशांच्या विरोधात लढा दिला. स्वातंत्र्य मिळाल्यानंतर काँग्रेसने या समाजाकडे दुर्लक्ष केलं, पण सबका साथ सबका विकास हा ध्यास घेऊन गेली 9 वर्ष अविरतपणे काम करणाऱ्या पंतप्रधान नरेंद्र मोदीजींनी या समाजाला कायमच प्राधान्य दिलं. आदिवासी योद्धा बिरसा मुंडा यांच्या जयंतीचं औचित्य साधून पंतप्रधान नरेंद्र मोदीजींनी देशातील असुरक्षित आदिवासी समूहाच्या विकासासाठी 24,000 कोटींची तरतूद केली. साथियो, आदिवासी समाज में शौर्य भी है, प्रकृति के साथ सहजीवन और समावेश भी है. केंद्र सरकार की योजनाओं से देश के करोड़ों आदिवासी परिवारों का जीवन आसान हुआ, उन्हें देश में हो रहे विकास का लाभ मिला. या समूहाची आर्थिक सामाजिक परिस्थिती सुधारण्यासाठी पीएम जनजातीय आदिवासी न्याय महाअभियान सुरू करण्यात आलं. देशातील दुर्गम भागात आज आदिवासी समाज शतकानुशतक राहतोय. या आदिवासी वस्त्यांमध्ये राहण्यासाठी लागणाऱ्या मूलभूत गरजा म्हणजेच सुरक्षित घरं, पिण्यासाठी शुद्ध पाणी, शिक्षण, उत्तम आरोग्य, रस्ते, जगाशी कनेक्ट वाढावा यासाठी दूरसंचार यंत्रणा उपलब्ध करून देणं. सर्वात महत्वाचं म्हणजे या समूहाला उपजीविकेसाठी संधी निर्माण करून देणं हे अभियानाचं उद्दिष्ट आहे. या अभियानामुळे देशातील 19 राज्यातील आणि केंद्रशासित प्रदेशातील 220 जिल्ह्यातील 22,500 गावातील 28 लाख आदिवासी बांधवांना या योजनेतून फायदा होणार आहे. आदिवासी समाजाच्या कल्याणासाठी मोदी सरकारनं कायमच प्राधान्य दिलं. आज मोदी सरकारच्या प्रयत्नांमुळे हा समाज मुख्य प्रवाहात येतो आहे.